बघा आता शी आलं तुमचं दाजी, एका सकाळी गेलं होतं तुमचं दाजी, 11 वाजता येतो म्हणलं होतं. राम राम मित्रांनो, आता चालू आहे काम, दमून पमून लय जीव दमला काम, आणि दिवसभर हमालीचं काम करावं लागत. 7 ते 11 दुटी केली आमची, पण 2 गाड्या आल्या खाली व्हायला, त्या खाली करता करताच ह्यो टाईम झाला यायला. काय करता मित्रांनो, काम केल्याशिवाय पर्याय नाही. आता दाजीनी काय आणलं तुमच्या कालवणाला? कालवणाला आणलंय दोडक. बघू कसलं आहे दोडक. दोडक आणल्यात, बटाटे आणल्यात, वांगी बी आणल्यात, परत ह्याच्यात कोथमीर बी आणली कालना टाकायसाठी कोथमीर. हो कालना टाकायसाठी कोथमीर बी आणली. गावरान आहे कोथमीर, गावरान गावरान मला आणलाय. मेथी बी आणली मित्रांनो, तुम्हाला याची रेसिपी करून दाखवू आम्ही. एकच आणली का काय? नाही, 2 आणले. 2 आणल्या तो? मग तर काय हवाय बाबा तुमची मेथीची भाजी खाऊन? 2 आणल्यात मेथीची भाज्या. दाजींच्या गाड्यात माळ असल्यामुळं दाजी फक्त भाजी वांगी बटाटी असंच काय खाते, तर दुसरं काय नाही खात. आपल्याला ती काय मटण पहिल्यापासून आवडतच नव्हतं, त्याच्यामुळे मी गाड्यात माळ घातली. तोंडाचं मुस्क तरी काढून साईडला ठेवा आता. अरे हे संरक्षण आहे स्वतःच. अहो आता झालं की आता आमच्या पशी कशाचं संरक्षण आहे? पण कसं आहे, आपण आपलं जीवाचे संरक्षण करायला पाहिजे. आता दिवस मावळाय चाललाय, चूल पेटवावी लागल. आज काय नियोजन आहे? मग आज काय नियोजन करावं सांगा तुम्हीच, जसं तुम्ही म्हणाल तसं करू नियोजन. काय नाही, तुझ्या पद्धतीने तुला काय करायचं कर. आता बटाटे आणलेत, वांगी आणलेत, परत मेथीची भाजी आहे. हे करायचं का काय? दोडकं कर. दोडके करायचं का? दोडके युट्यूब वरच्या मित्रांना आपल्याला दोडका कसा करायचा गावरा पद्धतीने सांग त्यांना. बर बर, चालतंय चालतंय. कोंबड्या डालायचा टायम झालाय, कोंबड्यांना जाळी करायची. कोंबड्यांना कोंबड्या काय बसत नाही का? अहो घारीनं गिदडाने पिलं चालावली सारी, एवढी काढलेली काय मेहनत करून फायदा. मग त्याच्यातच कोंडून ठेवायची दिवसभर जाळीत? नाही ना, अशी जाळी मोकळी केली ना मग राहतील. पण आता त्याला कवा सवड आहे कामाचं बघायचं. काढायची असती सवड, थोडं घरचं बी बघायला. बरं करू. कागदाचं विचारलं का नाही? कागदाचं काय, त्याचा फोनच नाही लागला जोडदाराचा. आता काय झालंय सध्याच्या लॉकडाऊन? गहू आणा गहू. बरेच भाऊ बहीण मला सारखी विचारतात, ताई तुम्ही चपात्या खात नाहीत का, चपात्या खात नाहीत का? गव्हाचं विचारलंय काय झालंय, आमचं मार्केट बी हे झालंय, मग म्हणलं आणावा गहू. 7 ते 11 वाजेपर्यंत मार्केट चालू असतं, त्याच्यामुळे जायला नाही जमत, देव दुकानावर थांबावं लागतं. 5 मिनटं इकडे तिकडे सवड नाही भेटत दुकानावर. दिवस मावळाय चाललाय आता, दिवस मावळाय चाललाय. बरदू का नाही, हात पाय जरा फ्रेश होतो. वा वा, चहा प्याला ना? चहा प्यालो आताच मित्रांनो, चहा प्यालो आताच तुम्ही बी प्या. आणि आम्हाला तुम्ही नाही प्याला का? काय मी तर नाही पिली पाहिजे, खायला सारखा सारखा चहा तरी प्यायचा असतो.